लावणी, संगीत आणि नृत्य यांचा संगम यात असतो। ही लोककला महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। ढोलकीच्या तालावर आणि तुणतुण्याच्या तारांवर बहारदार नृत्य असते। महाराष्ट्राच्या लोककलेत तमाशा किंवा लावणीचे खूप मोठे योगदान आहे। नऊवारी साडी नेसलेली, नटलेली, शृंगार केलेली नृत्यांगना ह्याचे वैशिष्ट्य आहे। धार्मिक, राजकीय आणि सामाजिक विषयावर ही गाणी असतात। अलीकडच्या काळात प्रियकराची वाट पाहणाऱ्या अशा शृंगार रसाच्या लावण्या प्रसिद्ध आहेत। परशुराम, सोलापूरचे कवी राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, अण्णाभाऊ साठे, बशीर मोमीन कवठेकर असे प्रसिद्ध लावणी कवी शाहीर आहेत। महाराष्ट्र दिनानिमित्तच्या आजच्या कार्यक्रमात मला आठवण येते ती दोन ज्येष्ठ लावणी कलावंतांची। पद्मश्री यमुनाबाई वाईकर, त्यांचे मूळ नाव होते यमुनाबाई विक्रम जावळे, ह्यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार मिळाले। लावणी या कलाक्षेत्रात त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना 2012 साली भारत सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले होते। त्यांनी कोल्हाटी समाजाच्या उत्थानासाठी खूप प्रयत्न केले होते। लावणी कलावंत सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता। सत्यभामाबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य लावणी कलेसाठी वाहून घेतले होते। लॉकडाऊन एंटरटेनर पपेटियर सोहम, भारतातील सर्वात कमी वयाचा पपेटियर आणि कठपुतली कलाकार। आपल्यासमोर सुरेखा सोलापूरकर या आपल्या कठपुतलीने लावणी सादर करायचा प्रयत्न केला आहे। नटरंग सिनेमातील दोन गाणी आणि आणखीन एक गाणं असे तीन लावण्या एकत्रित करून हे गाणं तयार केले आहे। सोहमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व्हा, यूट्यूब सोहम मॅजिक। फेसबुकवरही सोहमचा पेज आहे, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा। facebook.com/SohamMagic। तर चला पाहूया पपेटियर सोहमद्वारे प्रस्तुत कठपुतली सुरेखा सोलापूरकर लावणी। Thank you.
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की